भाताचे आगार असलेल्या इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पावसाने काही दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच गाव आणि वाड्यापाड्यांमध्ये भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. या तालुक्यामध्ये एकेकाळी मोठ्या संख्येने मजूर होते. काही वर्षांपासून या तालुक्यामध्ये उद्योगधंदे नसल्यामुळे शेकडो मजूर शहरी भागातील कारखान्यामध्ये काम करण्याकरता स्थलांतर करतात. त्यामुळे शेतमजुरांची उपलब्धता नसल्यामुळे भाताची लागवड कशी करायची असा प्रश्न दरवर्षी नित्याचा झाला आहे. यंदा एकीकडे पाऊस लांबला तर दुसरीकडे शेतकऱ्याचं नियोजन बिघडलं. आता कामाची एकच लगबग आल्याने मजुरांची टंचाई भासत आहे. इगतपुरीमध्ये 124 महसुली गावं आणि 150 अधिक पाडे आहेत. तालुक्यामध्ये दरवर्षी 30,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात भाताची लागवड केली जाते. येथील शेतकरी सुरती, गुजरात 11, गुजरात थाळी, रत्ना, सुवर्णा, कर्जत, इंद्रायणी, सह्याद्री, सोनमहाळी, R24, जिओ, 1008, राधा फुले आणि मसुरी आदी भातांच्या वाणांची लागवड करतात. येथील इंद्रायणी हा भाताचा वाण प्रसिद्ध आहे. मात्र भात लावणीसाठी जिल्ह्यामध्ये कुठेही यांत्रिक अवजार नाहीत. भात लावणी यंत्र महागडी असल्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाहीत असं शेतकरी म्हणतात. परंपरेनुसार शेतामधील देवांना ओळीभाजीचा नैवेद्य देऊन शेतकऱ्यांनी कामांना सुरुवात केली. मात्र एकाच वेळी लावणीच्या कामांना सुरुवात झाल्यामुळे मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे खर्डी, शहापूर, कसारा, आसनगाव, उंबरमाळी, जव्हार, मोखाडा आणि नाशिक या ठिकाणाहून मजूर आणावे लागत आहेत.